रेसिपी बनवायच्या अगोदर तुम्ही रेसिपीचा फोटो पाहिलाच असेल, तर हा फोटो पाहून तुम्हाला नक्कीच वाटलं असेल तर दिसायला नुसती चमचमीत दिसते भाजी ना, तसे खायला पण खूप टेस्टी आहे. हाय फ्रेंड्स, कल्पनाच रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण घरच्या साहित्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने धाबा स्टाईल भेंडी मसाला कसा बनवायचा आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. पण हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या ज्या माझ्या रेसिपी आहेत त्या तुम्हाला पाहता येईल. ही रेसिपी तुम्ही पूर्ण पाहिली तरच तुम्हाला यामध्ये कळेल का मसाले किती आणि कोणते टाकलेले आहेत. चला तर मग सुरुवात करूया रेसिपी बनवायला. भेंडी मसाल्यासाठी इथे 1/4 किलो भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याचे देठ आणि वरचं टोक पुढचं थोडं थोडं मी कट केलेलं आहे आणि मध्ये एक काप मारून घेतलेलं आहे. तर आता हे साईडला ठेवूया आणि भेंडी मसाल्यासाठी साहित्य काय काय लागते ते पाहूया. 2 कांदे बारीक कट करून घेतलेले, 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहे, कसुरी मेथी, कढीपत्ता हे आपल्याला फोडणीसाठी वापरायचे. त्यानंतर काश्मीरी लाल मिरची 1/2 तास पाण्यात भिजत ठेवून त्यानंतर त्यामध्ये लसूण टाकून हे वाटून घेतलेलं आहे आणि त्यामधला 1 चमचा मी घेतलेला आहे 1/2 चमचा हळद आणि हा घाटी मसाला घेतलेला आहे. याबदली तुम्ही मिक्स मसाला घेतला तरी चालेल किंवा 1/2 चमचा लाल तिखट आणि 1/2 चमचा गरम मसाला वापरला तरी चालेल. इथे मी गरम मसाला वापरलेला नाही आहे कारण यामध्येच घाटी मसाल्यामध्येच गरम मसाला आहे. त्यानंतर 1 चमचा धना पावडर, 1/2 चमचा जिरं, 1/4 चमचा अदरक लसूणची पेस्ट, 2 चमचे दही घेतलेलं आहे. दही आंबट नको आहे आपल्याला, ताजं फ्रेश दही पाहिजे. त्यानंतर 1 चमचा बेसन. त्यानंतर इथे तेल घेतलेलं आहे. इथे तेल आपल्याला भेंडी तळण्यासाठी पण पाहिजे आणि भेंडी मसाला बनवण्यासाठी पण तेल पाहिजे. तर तेलाचा थोडासा जास्त वापर होणार आहे, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेलाचा वापर करू शकता. गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला आहे, त्यामध्ये मी 4 ते 5 चमचे तेल टाकलेलं आहे आणि जी भेंडी आपण पुसून चिरून घेतलेली आहे तर ती आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसवरती 3 ते 4 मिनिटं आपल्याला भेंडी चांगली फ्राय करून घ्यायची आहे. थोडासा कलर चेंज झाला की त्यानंतर आपल्याला भेंडी काढून घ्यायची आहे. तर दुसऱ्या साईडला इथे टोमॅटो मी वाटून घेणार आहे. तर मिक्सरच्या जारमध्ये टोमॅटो टाकूया आणि याची बारीक पेस्ट करूया. तर तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटामध्ये आपली भेंडी फ्राय झालेली आहे. इथे कलर पण आपला चेंज झालेला नाही आहे भेंडीचा, पण शिजल्यासारखी दिसते. तर आता आपण भेंडी साईडला काढूया. तुम्ही बघू शकता इथे पॅनमध्ये जे तेल आहे ते जास्त प्रमाणात आहे, तर थोडंसं यातलं मी कमी करते. 2 चमचे मी कमी तेल केलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे, जिरानंतर हिंग, कांदा टाकायचा आपल्याला, कढीपत्ता, हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये. थोडासा कांदा नरम झाला का त्यानंतरच बाकीचे मसाले आपल्याला टाकायचे आहेत. तुम्ही बघू शकता कांदा थोडासा मिक्स करून घेतल्यानंतर तो नरम झाला आहे आणि त्यामध्ये आता अद्रक लसूणची पेस्ट टाकूया. अद्रक लसूणची पेस्ट चांगली परतून घ्यायची यामध्ये. आणि त्यानंतर इथे मी बेसन वापरलेलं आहे. तर बेसन जे घेतलेलं आहे ते आपल्याला जेव्हा पण फ्राय करायचं आहे त्या टायमाला तेलामध्ये जरा पण ओलावा नको आहे. तर तुम्ही बघू शकता अद्रक लसूणची पेस्ट आपण टाकल्यानंतर छानपैकी परतून घेतलेली आहे आणि बेसन जे घेतलेलं आहे ते टाकणार आहोत. तर बेसन टाकल्या तुम्ही बघितलं असं नाही तर जो तेलाला फेस आलेला आहे, कारण हे बेसन आपलं अजून कच्चं आहे. जेव्हा पण बेसन शिजतं त्या टायमाला जो फेस येतो तो पूर्णपणे जातो. तर तुम्ही बघू शकता फेस आहे तो कमी कमी होत चाललेला आहे. आणि मी इथं तुम्हाला सांगेन का ओल्यामध्ये बेसन का टाकायचं नाही. जर तुम्ही ओल्यामध्ये किंवा कोणता ओला मसाला टाकला असेल त्यानंतर जर तुम्ही बेसन टाकलं तर त्यामध्ये बेसन पीठ जे आहे तर ते फ्राय होणार नाही. त्यासाठी जेव्हा आपण कांदा टाकान किंवा अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यानंतरसुद्धा अद्रक लसूणचा पेस्टचा जो ओलावा आहे तो पूर्णपणे गेल्याशिवाय आपल्याला बेसन पीठ टाकायचं नाही आहे. तर तुम्ही बघू शकता त्यानंतर काश्मीरी लाल मिरची आणि लसूणची पेस्ट होती ती फ्राय करून घेतली आणि ती फ्राय झाल्यानंतर टोमॅटो वाटून घेतला होता ते पण चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे. आणि याला तुम्ही बघू शकता छानपैकी तेल सुटलेलं आहे आणि ह्या तेलामध्ये आपल्याला जे सुके मसाले घेतलेले ते टाकून चांगले फ्राय करून घ्यायचे. तर सुके मसाले टाकून झाल्यानंतर यामध्ये 1/2 प्याला मी पाणी टाकते, म्हणजे जो मसाला आपण टाकलेला आहे सुका तो चांगला फुलेल आणि चांगली ग्रेव्ही त्याची तयार होईल. तर तुम्ही बघू शकता जे आपण पाणी टाकलेलं आहे ते पण चांगलं सुकलेलं आहे. तर हे जे पाणी आहे तर पूर्ण सुक्यापर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर आता जे दही घेतलेलं आहे आपण ते आता दही टाकायचं आहे, पण दही टाकताना नेहमी गॅस कमी ठेवायचा आहे कारण जेव्हा पण आपण दही टाकू त्या टायमाला गॅस जर फुल असेल तर दही फुटल्यासारखं होईल. पण त्या अगोदर मी यामध्ये मीठ टाकून घेते आणि मीठ टाकल्यानंतर 2 चमचे आपल्याला दही टाकायचं आहे. दही टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघितलं मी गॅस कमी केलेला आहे आणि कमी गॅसवरतीच दही आणि मसाला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. पूर्णपणे दह्याच्या गाठी वगैरे असतात त्या पूर्णपणे घालून घ्यायच्यात.
तर छानपैकी दही आपलं मिक्स झालेलं आहे, मसाला पण आपला चांगला दिसतोय, तुम्ही बघू शकता तेल पण चांगलं सुटलेलं आहे मसाल्याला. गॅस मी आता मीडियम केलेला आहे. इथं तुम्ही बघितलं मसाल्याला जो कलर आलेला आहे, जी आपण काश्मीरी लाल मिरची आणि लसूण वाटून घेतला होता त्याची पेस्ट टाकली होती, त्याने छानपैकी कलर आलेला मसाल्याला. तर तुम्ही जर ही पेस्ट नसेल तुमच्याकडे तर तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर वापरू शकता. तर इथे एक ग्लासभर मी पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकून मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे परत. आणि याला एक उकळी येऊन द्यायची आपल्याला. उकळी आल्यानंतर थोडीशी कोथिंबीर मी यामध्ये टाकलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला भेंडी टाकायची आहे. मगाशी पण चवीपुरता पण मीठ टाकलेलं आहे, तर आता मीठ टाकायची काही गरज नाही आहे. इथं जो भेंडी मसाल्यासाठी जो मसाला आपण तयार केला होता तो पण चांगला फ्राय करून घेतला होता आणि भेंडी पण चांगली फ्राय करून घेतलेली होती. तर आता भेंडी मसाला बनवायला खूप वेळ लागणार नाही आहे. तर आता भेंडी टाकल्यानंतर आपल्याला 5 ते 6 मिनटं छानपैकी मीडियम गॅस वरती भेंडी चांगली मसाल्यामध्ये शिजून द्यायची. 6 मिनिट झालेले आहे, भेंडी चांगली आपली मसाल्यामध्ये छान शिजलेली आहे आणि भेंडी मसाला तयार झालेला आहे. यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून मी प्लेटमध्ये काढून घेते. ही भेंडी मसाल्याची भाजी तुम्ही रोटी, फुलका किंवा नान, तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, भात, डाळ भाताबरोबर खाऊ शकता. नक्की रेसिपी ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स नक्की सांगा. रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. थँक्यू.